तर मग आतापर्यंत राष्ट्रवादी नेत्यांवर नेमके काय काय आरोप झालेत आपण तेही पाहूया. सिंचन घोटाळ्याचा अजित पवार तटकरेंवर आरोप आहे, व्याप्ती आहे 70,000 कोटींची. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना 2.5 वर्ष तुरुंगवास झाला होता, 120 कोटींच्या घोटाळ्यासंदर्भातले हा आरोप आहेत. बदली घोटाळ्यात अनिल देशमुखांना तुरुंगवास झालेला, 100 कोटी वसुलीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला. हसन मुश्रीफांवर बेनामी संपत्तीचे आरोप झाले, 27 कोटींच्या अपहाराचा ठपका. तर मलिकांवर आर्थिक घोटाळे करून टेरर फंडिंग केल्याचा आरोप आहे. याशिवाय शिखर बँक घोटाळा कारखाने खरेदी प्रकरणात 2061 कोटींचा तोटा झाल्याचा देखील आरोप समोर आलेला आहे. आता बातमी आहे समान नागरी कायद्यासंदर्भातली. 2024 निवडणुकीत समान नागरी कायद्याचा मुद्दा तापणार का? निवडणुकांआधी मोदी सरकार समान नागरी कायदा आणणार का? समान नागरी कायद्याचं अस्त्र विरोधकांची कोंडी करणार का? हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदींनी समान नागरी कायद्याबद्दल पहिल्यांदाच केलेलं वक्तव्य. पंतप्रधान मोदींनी भाजपच्या एका कार्यक्रमात समान नागरी कायद्यावर भाष्य केलं. समान नागरी कायदा आणा असं सुप्रीम कोर्ट वारंवार म्हणतंय, पण त्याचा विषय काढला की विरोधक टीका करतात, माथी भडकवली जातात असा आरोप पंतप्रधानांनी केलाय. पसमंदा मुस्लिमांचं शोषण हे मुस्लिमांनीच केलंय असंही मोठं वक्तव्य मोदींनी केलं. त्यामुळे मोदींनी येणाऱ्या काळात समान नागरी कायद्याचे संकेत दिले आहेत का अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादीवर पंतप्रधान मोदींनी नेमके काय काय आरोप केले आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे, समान नागरी कायद्यासंदर्भात ते काय म्हणालेत आपण पाहूया. आजकाल हम देख रहे हैं कि युनिफॉर्म सिव्हिल कोड के नाम पर ऐसे लोगों को भड़काने का काम हो रहा है. आप मुझे बताइए, एक घर में परिवार के एक सदस्य के लिए एक कानून हो, परिवार के दूसरे सदस्य के लिए दूसरा कानून हो, तो क्या वो घर चल पाएगा क्या? कभी भी चल पाएगा क्या? फिर ऐसी दोहरी व्यवस्था से देश कैसे चल पाएगा? आजकल हम देख रहे हैं कि यूनिफॉर्म सिविल कोड के नाम पर ऐसे लोगों को भड़काने का काम हो रहा है. साथियों, ये लोग हम पर आरोप लगाते हैं, लेकिन सच ये है कि यही लोग मुसलमान मुसलमान करते हैं. अगर ये मुसलमानों के सही मायने में हितेशी होते तो अधिकांश परिवार मेरे मुस्लिम भाई बहन शिक्षा में पीछे न रहते, रोजगार में पीछे न रहते, मुसीबत की जिंदगी जीने के लिए मजबूत नहीं रहते. और सुप्रीम कोर्ट ने बार बार कहा है, सुप्रीम कोर्ट डंडा मारती है, कह रही है कॉमन सिविल कोड लाओ. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.